हॅलो विद्यार्थी मित्रांनो राज्यशास्त्र प्रकरण तिसरे राजकीय पक्ष यापूर्वी आपण भारतीय संविधानाची वाटचाल आणि त्याचबरोबर भारतातल्या निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास केला आज आपण तिसऱ्या प्रकरणामध्ये भारतातील राजकीय पक्ष त्यांची वैशिष्ट्य त्यांचं स्वरूप आणि भारतातील काही राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील राजकीय पक्षांची माहिती मिळवणार आहोत एकूणच काय तर राजकीय व्यवस्थेमध्ये राजकीय पक्षांचं महत्त्व हे अनन्यसाधारण असतं सामान्य जनता लोकशाही प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजेच राजकीय पक्ष मानला जातो राजकीय पक्षांचं अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थांमध्ये असतं लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात समाजात जशा गट संस्था चळवळी सक्रिय असतात तसेच राजकीय पक्षही निवडणुका लढवण्यास पुढाकार घेतात परंतु समाजातल्या अन्य संघटना संस्था आणि राजकीय पक्ष यांच्यामध्ये फरक आहे राजकीय पक्ष हे एक प्रकारे सामाजिक संघटना जरी असल्या तरी त्यांची उद्दिष्टे आणि कार्यपद्धती वेगवेगळ्या असतात वेग वेग प्रथम आपण राजकीय पक्ष म्हणजे काय ते समजून घेऊया राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र एक येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष म्हटले जाते राजकीय पक्ष म्हणजे निवडणुका लढून ती जिंकण्यासाठी व सत्ता मिळून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट होय तर अशी आपल्याला राजकीय पक्षाची व्याख्या करता येईल आता आपण राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्यांचं एक संकल्पना चित्र बघू कोणती बरं वैशिष्ट्य या ठिकाणी दिसत आहेत सत्ता मिळवणे विचारसरणीचा आधार पक्ष कार्यक्रम सरकार स्थापन करणे आणि शासन व जनता यांच्यामधील दुवा सांधणे ही राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील आता प्रत्येक आप वैशिष्ट्यांचा आपण डिटेलमध्ये विचार करू राजकीय पक्षाचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे सत्ता मिळवणे राजकीय पक्षाचा हेतूच मुळात म्हणजे केवळ निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळवणं हा असतो त्यामुळे काय होतं तर त्यामुळे विविध राजकीय पक्ष सत्तेसाठी परस्परांशी सतत स्पर्धा करत असतात अशी स्पर्धा करण्यात अयोग्य असं काही नाही परंतु स्पर्धेचं स्वरूप मात्र निकोप असावं लागतं राजकीय पक्षांना विचारसरणीचा आधार असतो प्रत्येक राजकीय पक्षाकडून काही धोरणांचा विचारांचा पुरस्कार सार्वजनिक प्रश्नाबाबत राजकीय पक्षाची एक विशिष्ट अशी भूमिका असते आणि या सर्वांच्या समावेशातून राजकीय पक्षाची विचारसरणी ही तयार होत असते ही विचारसरणी लोकांना ज्या ज्या लोकांना योग्य वाटते ते लोक त्या त्या पक्षाला पाठिंबा देतात लोकांच्या या पाठिंब्यालाच त्या पक्षाचा जनाधार असं म्हटलं जातं आज जर बघितलं तर आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखीच दिसते त्यामुळे पक्षांमध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणं हे अवघड जातं आता या ठिकाणी राजकीय पक्षांची आणखी वैशिष्ट्य बघू तिसरं वैशिष्ट्य आहे पक्ष कार्यक्रम ना विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्षांची त्यावर आधारित कार्यक्रम निश्चिती केली जाते सत्ता मिळाल्यानंतर या कार्यक्रमांची अंमलबजावणी करता येते पण सत्ता जर मिळाली नाही सत्ता न मिळाल्यास या कार्यक्रमाच्या आधारे राजकीय पक्ष लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात राजकीय पक्षाचं पुढील वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सरकार स्थापन करणं बघा की प्रत्येक राजकीय पक्षाला सत्ता हवीच असते कारण सरकार स्थापन करण्याची संधी मिळते राजकीय पक्ष सरकार स्थापन करून देशाचा राज्यकारभार पाहतात अर्थात हे सरकार कोणाला स्थापन करता येतं तर निवडणुकीत बहुमत मिळणाऱ्या या पक्षाचं हे काम असतं तर ज्या पक्षाला बहुमत मिळत नाही तो पक्ष विरोधी पक्ष म्हणून काम करतो शासन आणि जनता यांच्यातील दुवा साधण्याचं काम पण राजकीय पक्ष करतात जनतेच्या मागण्या आणि घराणी शासनापर्यंत पोचवण्याचं काम हे राजकीय पक्षांच्या मार्फत चालतं तर शासनांकडून राजकीय पक्षांमार्फत म्हणजे ज्या पक्षाची सत्ता असेल त्या पक्षांमार्फत आपल्या ध्येयधोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न हा केला जातो अशा प्रकारे राजकीय पक्ष हे शासन आणि जनता यांच्यामधला दुवा ठरत असतात आता आपण भारतातल्या पक्षपद्धतीचं बदलतं स्वरूप समजून घेऊया हे स्वरूप कसं बरं बदलत गेलं पहा स्वातंत्र्य मिळालं भारताला त्यावेळेला स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काँग्रेस हा केवळ एकच पक्ष होता अर्थात काही अपवाद वगळला तर केंद्र आणि राज्य पातळीवर काँग्रेस या पक्षाला बहुमत होतं भारतातील राजकारणावर काँग्रेसची पकड होती म्हणून या काळातील भारतातल्या पक्षपद्धतीला एक प्रबळ पक्षपद्धती असं म्हणतात पुढे काय झालं तर एक प्रबळ पक्षपद्धतीस एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये काँग्रेसेतर पक्ष एकत्र आले आणि त्यांनी आव्हान दिलं एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणामध्ये एकाच पक्षाचं वर्चस्व ही बाब संपुष्टात आली आणि नंतरच्या काळामध्ये अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडी शासन स्थापन करण्या करायला सुरुवात झाली आघाडी सरकार स्थापन करण्याचे प्रयोग भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्हीही भारतातील महत्त्वाच्या राष्ट्रीय पक्षांकडून केले गेले आघाडी शासनामधून अस्थिरता निर्माण होते असा समज आपल्या देशातल्या या पक्षपद्धतीने खोटा करून दाखवला आणि आजच्या काळाचा जर विचार केला तर आघाडी शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेमध्ये स्थिरावलेली दिसते आता आपण राजकीय पक्षपद्धतीशी संबंधित काही संकल्पनांचा विचार करू पहिली संकल्पना आहे एक पक्षपद्धती एकाच राजकीय पक्षाच्या हाती सत्ता दीर्घकाळ असेल व अन्य कोणताही पक्ष त्या देशाच्या राजकारणामध्ये प्रभावी नसेल तर त्या पक्षपद्धतीला एक पक्षपद्धती असं म्हणतात जगामध्ये चीन या देशामध्ये एकच म्हणजे कम्युनिस्ट पक्ष अस्तित्वात आहे म्हणून चीनमध्ये एक पक्षपद्धती आहे द्विपक्ष पद्धती म्हणजे काय तर जेव्हा राजकारणामध्ये दोन राजकीय पक्ष प्रभावी असतात आणि आलटून पालटून दोन राजकीय पक्षांच्या हाती सत्ता जाते तेव्हा ती शासनपद्धती पद्धती, पद्धती म्हणून ओळखली जाते जगाचा विचार करता युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या ठिकाणी द्विपक्ष पद्धती आहे बघा आपण अमेरिकेचंच जर उदाहरणं घेतलं तर तिथे रिपब्लिक आणि डेमोक्रॅटिक असे दोन पक्ष आहेत राजकीय पक्षपद्धतीशी संबंधित तिसरी संकल्पना म्हणजे बहुपक्ष पद्धती पाहना अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात आणि सर्वांचा कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असतो जेव्हा देशामध्ये अशी पक्षपद्धती असते त्यावेळेला ही पक्षपद्धती पद्धती म्हणून ओळखली जाते आपल्या भारतामध्ये बहुपक्ष पद्धती आहेत अर्थात बहुपक्ष पद्धत असली तरी भारतामध्ये राष्ट्रीय स्तरावर दोन प्रमुख आघाड्या आहेत यामधली एक आघाडी म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी ज्याला एन डी ए म्हणतात जी भाजप प्रणित आहे आणि दुसरी म्हणजे संयुक्त पुरोगामी आघाडी ज्याला यू पी ए असं म्हणतात की यामधला प्रमुख नेतृत्व पक्ष काँग्रेस आहे त्यानंतर आपण राजकीय पक्षांचे प्रकार पाहू राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष असे राजकीय पक्षांचे दोन प्रमुख प्रकार आहेत याशिवाय स्थानिक पातळीवरही अनेक स्थानिक पक्ष कार्यरत असतात राष्ट्रीय पक्ष म्हणजे कोणते पक्ष तर राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात राष्ट्रीय पक्षा पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेल्या निकषांची पूर्तता करावी लागते उदाहरणार्थ चार किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान सहा टक्के मते मिळवणं आवश्यक आहे तसंच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यांमधून किमान चार सदस्य लोकसभेवर निवडून येणे आवश्यक असते किंवा एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान दोन टक्के मतदारसंघातून तसेच किमान तीन राज्यांमधून उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे अर्थात राजकीय पक्ष किंवा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देण्याचे हे निकष हे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले आहेत यानंतर तुमच्या राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये भारतातील काही प्रमुख राष्ट्रीय पक्षांविषयी माहिती देण्यात आलेली आहे आपण याविषयी टेबलच्या माध्यमातून अभ्यास करूया बघा की यामध्ये आपण वेगवेगळे मुद्दे लक्षात ठेवूया यामध्ये पक्ष स्थापना पक्षाची उद्दिष्टे आणि विचारसरणी धोरण वाटचाल आणि कार्य अशा स्वरूपामध्ये राष्ट्रीय पक्षांचं एक तुलनात्मक टेबल तुम्हीसुद्धा तयार करू शकता जेणेकरून तुम्हाला अभ्यास करणं सोपं जाईल आता पहिला राष्ट्रीय पक्ष आहे तो म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे आजची काँग्रेस ज्याला आपण म्हणतो आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील राष्ट्रीय सभा असं त्याला म्हटलं जायचं अर्थात तिची स्थापना ही इसवी सन अठराशे पंच्याऐंशी साली झाली म्हणजे जवळपास सव्वाशे वर्षापूर्वी या पक्षाची स्थापना होऊन गेली असं आपण म्हणू या पक्षाची उद्दिष्ट आणि विचारसरणी काय आहेत तर लोकशाही समाजवाद आंतरराष्ट्रीय शांतता व सामाजिक समता यावर या पक्षाचा विश्वास आहे अर्थात त्यानुसार सुरुवातीच्या काळापासून या पक्षाने अनेक कार्यक्रम राबविले आहेत या पक्षाचं धोरण जर का विचारात घेतलं तर धर्मनिरपेक्षता सर्वांगीण विकास दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्यांक वर्गांसाठी समान हक्क व्यापक समाजकल्याण असं या पक्षाचं सुरुवातीपासूनच धोरण असलेलं दिसतं आता या पक्षाची वाटचाल आणि कार्य पाहायची झालीच तर आपल्याला काय दिसतं तर स्थापनेच्या वेळी काँग्रेस ही सर्वसमावेशक स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी एक चळवळ होती अर्थात याविषयीचा सगळा अभ्यास तुम्ही आठवीत लढ्याचा इतिहास याच्यामध्ये केलाच आहे मग काय झालं तर त्यामुळे त्यामध्ये विविध विचारांचे गट हे एकत्र होते पण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काँग्रेस हा एक सर्वात प्रभावी पक्ष म्हणून आकारास आलेला दिसतो अर्थात बराच काळ या राष्ट्रीय काँग्रेसने भारतावर राज्य केलेलं आहे सरकार चालवलेलं आहे हे देखील इथं नमूद करावं असं वाटतं यानंतरचा भारतातला एक राष्ट्रीय पक्ष म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षाची स्थापना इसवी सन एकोणीसशे पंचवीस म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळात झालेली दिसते या पक्षाची उद्दिष्ट आणि विचारसरणी पाहता हा पक्ष हा मार्क्सवादी विचारसरणीवर आधारित आहे अर्थात मार्क्सवादाचा अभ्यास तुम्ही यापूर्वीही केलेला आहे मार्क्सवादाचं महत्त्वाचं तत्व म्हणजे भांडवलशाहीला विरोध आणि हेच या पक्षाचं धोरण आहे आता या पक्षाची वाटचाल आणि कार्य विचारात घेता भारतातला एक जुना पक्ष म्हणून या पक्षाचा विचार करता येईल मजूर कष्टकरी कामगार वर्ग आणि कामगारांच्या हितासाठी या पक्षाने बरंच कार्य केलेलं आहे एकोणीसशे साठच्या दशकामध्ये चीन आणि सोव्हिएत युनियन या दोन्ही साम्यवादी देशांपैकी कोणाचं नेतृत्व स्वीकारायचं यावरून या, या पक्षातल्या नेत्यांमध्ये वैचारिक मतभिन्नता निर्माण झाली आणि त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये फूट पडली यानंतरचा भारतातला राजकीय या पक्ष आहे तो म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी ज्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असं सुद्धा म्हणतात ज्याची स्थापना भारतीय कम्युनिस्ट पक्षातून फुटून निघालेल्या गटाने केली इसवी सन एकोणीसशे चौसष्टमध्ये उद्दिष्ट आणि विचारसरणी पाहता मार्क्सवादी विचारसरणीवर आधारित हा पक्ष आहे आणि या पक्षाने समाजवाद धर्मनिरपेक्षता यांचा पुरस्कार केला साम्राज्यवादाला विरोध करणं कामगार शेतकरी शेतमजूर यांच्या हितसंबंधांची जपणूक करणं हे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी यांचं धोरण आहे आता वाटचाल आणि कार्य पाहिली तर भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडल्याने याची निर्मिती झाली अर्थात हा पक्ष हा केरळ पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये प्रभावशाली असलेला तुम्हाला दिसून येईल यानंतर भारतातला आजचा सत्ताधारी राष्ट्रीय पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष या पक्षाची स्थापना एकोणीसशे ऐंशीमध्ये झाली उद्दिष्ट आणि विचारसरणी पाहता प्राचीन भारतीय संस्कृती परंपरा यांचं जतन करणं हे या पक्षाचं उद्दिष्ट आणि विचारसरणी होती आणि आर्थिक सुधारणांवर भर देणं हे या पक्षाचं धोरण होतं याची वाटचाल आणि कार्य पाहता आजच्या घडीला राष्ट्रीय स्तरावरचा भारतीय जनता पक्ष म्हणजे भाजप हा एक महत्त्वाचा पक्ष आहे याची वाटचाल जर पाहिली ना तर भारतीय जनसंघ हा पक्ष एकोणीसशे एकावन्नमध्ये स्थापन झाला एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षात भारतीय जनसंघ पक्ष हा विलीन झाला परंतु जनता पक्षाचं स्वरूप फार काही टिकलं नाही मतभेद निर्माण झाले आणि त्यानंतर पक्ष फुटला आणि भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्ष या नावाने नवा पक्ष एकोणीसशे ऐंशी साली स्थापन केला आजच्या घडीला पाहता हा देशातला सत्ताधारी पक्ष आहे यानंतरचा पुढचा राष्ट्रीय पक्ष म्हणजे बहुजन समाज पक्ष या पक्षाची स्थापना इसवी सन एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये झाली बहुजन समाज पक्ष हा देखील समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे आणि बहुजनांचं हित हे या पक्षाचं उद्दिष्ट आहे या पक्षाचं धोरण जर पाहिलं ना तर दलित आदिवासी इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक यांचा समावेश बहुजन या शब्दात होतो आणि या बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणं हे या पक्षाचं धोरण ठरलेलं आहे यानंतरचा पक्ष आहे तो म्हणजे तृणमूल काँग्रेस ज्याची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये झाली लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचं संरक्षण हे या पक्षाचं धोरण होतं या पक्षाची वाटचाल आणि कार्य पाहता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये झाली दोन हजार सोळामध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली केंद्रातल्या यू पी ए सरकारच्या काळात हा पक्ष सत्तेत होता तसेच पश्चिम बंगालमध्ये आज या पक्षाची सत्ता आहे यानंतरचा एक राष्ट्रीय पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची स्थापना इसवी सन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये झाली उद्दिष्ट आणि विचारसरणी पाहता लोकशाही समता धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर या पक्षाचा विश्वास होता वाटचाल आणि कार्य पाहिलं तर काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली पुढे काँग्रेस पक्षाबरोबरच युती करून हा पक्ष एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदापर्यंत महाराष्ट्रामध्ये सत्तेवर होता तसेच केंद्रातल्या यू पी ए सरकारच्या काळात दोन हजार चार ते दोन हजार चौदा या कालावधीत हा पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीचा प्रमुख घटक पक्ष होता तर अशा प्रकारे आपण भारतातल्या प्रमुख राष्ट्रीय पक्षांची माहिती मिळवली आता आपण प्रादेशिक पक्षांचा विचार करू तत्पूर्वी आपण प्रादेशिक अस्मिता म्हणजे काय ते समजून घेऊया भारताच्या विविध प्रदेशात वेगवेगळे भाषा बोलणारे परंपरा संस्कृती यांच्यामध्ये विविध असणारे लोक आहेत प्रत्येक प्रदेशाची स्वतंत्र भाषा आणि भौगोलिक रूपात विविधता आहे यातूनच प्रादेशिकता निर्माण होते त्यामुळे लोक आपल्या प्रदेशाच्या हिताचा आणि विकासाचा विचार प्राधान्याने करू लागतात आपली भाषा आपलं साहित्य परंपरा सामाजिक सुधारणा इतिहास शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळी यातून याच्या अभिमानातून प्रादेशिक अस्मिता प्रबळ होते आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा तेथील साधनसामुग्री रोजगार संधीवर आपलाच हक्क असावा या भावनेतून प्रादेशिक अस्मिता आकारास येते प्रादेशिकता म्हणजे काय तर आपली भाषा आपला प्रदेश यांच्याविषयीची आत्मीयतेची भावना निर्माण होऊन काही काळ तिच्याबाबत अस्मिता निर्माण होऊ लागते यालाच प्रादेशिकता असं म्हणतात आता आपण प्रादेशिक पक्ष म्हणजे काय ते समजून घेऊ आपल्या प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे व त्याचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गट गटांना प्रादेशिक पक्ष असं म्हणतात आता प्रादेशिक पक्षांचं स्वरूप कसं असतं तर प्रादेशिक पक्षांचा प्रभाव त्या त्या प्रदेशापुरता मर्यादित असतो तरीही ते आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन राष्ट्रीय राजकारणावर आपली छाप पाडतातच प्रादेशिक पक्षांकडून प्रादेशिक समस्यांना प्राधान्य दिलं जातं आपल्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी त्यांना केवळ अधिकारांऐवजी स्वायत्ततेची गरज असते संघ <Sanamalı> शासनाला सहकार्य करत आपले स्वतःचे क्षेत्र अबाधित राखण्याचा प्रादेशिक पक्ष प्रयत्न करतात प्रादेशिक समस्या या प्रादेशिक पातळीवर हाताळाव्यात सत्ता त्या प्रदेशातील व्यक्तींच्या हातात असावी प्रशासनात व व्यवसायांमध्ये त्या प्रदेशातल्या रहिवाशांना अग्रक्रम द्यावा हा प्रादेशिक पक्षांचा आग्रह असतो भारतामध्ये प्रादेशिक पक्षांचं स्वरूप बदलत जाताना आपल्याला दिसतं स्वातंत्र्य काळापासून अस्तित्वात असलेल्या प्रादेशिक पक्षांच्या स्वरूपात आणि भूमिकेत काही महत्त्वाचे बदल झालेले दिसतात सुरुवातीच्या काळात प्रादेशिक अस्मितांमधून काही फुटीर चळवळी निर्माण झाल्या संघराज्यातून बाहेर पडून स्वतंत्र देश निर्माण करण्याचा त्यांचा हेतू होता उदाहरणार्थ खलिस्तानची चळवळ काश्मीरची चळवळ इत्यादी प्रादेशिक पक्षांच्या भूमिकेमध्ये हळूहळू नंतर बदल होत गेला आणि स्वतंत्र राज्याच्या मागणीऐवजी अधिक स्वायत्ततेसाठी प्रादेशिक पक्षांनी प्रयत्न केले आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी आपल्या प्रदेशातील रहिवाशांना राज्यात आणि केंद्रात सत्ता मिळावी अशी सध्या प्रादेशिक पक्षांची भूमिका आहे उदाहरणार्थ शिवसेना तेलगुदेसम ईशान्य भारतातील प्रादेशिक पक्षांच्या विकासाचा एक वेगळाच कल दिसतो या प्रदेशातील राजकीय पक्षांनी फुटीरतेच्या मागण्या आता सोडून दिलेल्या आहेत आणि स्वायत्ततेची मागणी करायला सुरुवात केलेली आहे ईशान्य भारतातील सर्व प्रादेशिक पक्ष टप्प्याटप्प्याने मुख्य राष्ट्रीय प्रवाहात येताना दिसतील आता आपण भारतातल्या काही महत्त्वाच्या प्रादेशिक पक्षांचा विचार करूया यामध्ये पहा की इथे पण टेबल तयार केलेलं आहे यामध्ये पहिला प्रादेशिक पक्ष आहे शिवसेना जो महाराष्ट्रात प्रभावी आहे या पक्षाची स्थापना इसवी सन एकोणीसशे सहासष्टमध्ये झाली विचारसरणी आणि धोरणांचा विचार जर केला तर मराठी माणसांच्या हक्काची जपणूक करणं मराठी भाषेचं संवर्धन करणं आणि परप्रांतीयांना विरोध करणं हे या पक्षाचं धोरण होतं या पक्षाचं कार्य जर पाहिलं ना तर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये भारतीय जनता पक्षाची युती करून या पक्षाने महाराष्ट्रात सर्वप्रथम सत्ता स्थापन केली दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर भाजपसोबत या पक्षाचा सत्तेत सहभाग होता आणि आजच्या घडीला पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत पुढचा प्रादेशिक पक्ष शिरोमणी अकाली दल या पक्षाची पंजाब राज्यामध्ये प्रभावशाली सत्ता दिसते याची स्थापना एकोणीसशे वीसमध्ये झाली पंजाबची धार्मिक व प्रादेशिक अस्मिता जोपासण्यावर या पक्षाचा भर होता आणि हा पक्ष पंजाबमध्ये गेली अनेक वर्षं सत्तेवर असलेला तुम्हाला दिसून येईल यापुढील प्रादेशिक पक्ष म्हणजे जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स तत्कालीन जम्मू आणि काश्मीर या, या राज्यामधला आणि आजच्या संघशासित प्रदेशातला हा एक प्रमुख पक्ष ज्याची स्थापना एकोणीसशे बत्तीसमध्ये झाली जम्मू आणि काश्मीरची स्वायत्तता जोपासणं ही या पक्षाची विचारसरणी आणि धोरण होतं याचं कार्य जर पाहिलं तर काश्मीरी जनतेच्या हितसंबंधांचा सातत्याने या पक्षाने पाठपुरावा केलेला दिसेल यानंतरचा भारतातील एक प्रादेशिक पक्ष आहे आसाम गणपरिषद हा आसाममध्ये प्रभावी असलेला पक्ष याची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये झाली विचारसरणी आणि धोरण पाहता आसामचे सांस्कृतिक भाषिक व सामाजिक वेगळेपण जपणं निर्वासितांचे प्रश्न सोडवणं ही या पक्षाची विचारसरणी आणि धोरण होतं या पक्षाचं कार्य पाहिलं तर गेली अनेक वर्ष आसाममधील हा एक सत्ताधारी पक्ष आहे आणि आसामच्या आर्थिक विकासासाठी हा पक्ष सतत प्रयत्नशील असतो यानंतरचा प्रादेशिक पक्ष आहे तो म्हणजे दक्षिणेकडचा द्रविड मुन्नेत्र कळघम दक्षिणेच्या तामिळनाडू राज्यातला हा एक प्रमुख पक्ष ज्याची स्थापना एकोणीसशे एकोणपन्नास साली झाली अर्थात तमिळ अस्मिता जोपासणं ही या पक्षाची विचारसरणी आणि धोरण आहे जर का या पक्षाची वाटचाल आणि कार्य पाहिलं तर आपल्याला काय दिसतं तर एकोणीसशे वीसमध्ये जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचं चळवळीतून हा पक्ष उदयाला आला एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये जस्टिस पार्टीची द्रविड कळगम म्हणून ओळख निर्माण झाली यातून एक गट बाहेर पडून या गटाकडून द्रविड मुन्नेत्र कळगम पक्ष स्थापन करण्यात आला केंद्राच्या आघाडीतही हा पक्ष काही काळ सहभागी होता दीर्घकाळ सत्तेत राहिल्याने या पक्षाने त्यांच्या राज्यामध्ये अनेक उपाययोजना राबविलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपण भारतातल्या काही प्रमुख राजकीय प्रादेशिक पक्षांची माहिती मिळवली जर का भारतातल्या राजकीय पक्षांचा विचार केला ना तर राजकीय पक्ष हा लोकशाही व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग आहे निवडणुकांमध्ये सहभागी होण्यासाठी सरकार स्थापन करण्यासाठी आणि ध्येय धोरणे राबवण्यासाठी राजकीय पक्षांचं कार्य महत्त्वाचं आहे आपल्या देशामध्ये भारतात पद्धती असून भारतातील राजकीय पक्षांचे राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष असे प्रकार आहेत राष्ट्रीय पक्ष देशपातळीवर काम करतात तर प्रादेशिक पक्ष प्रादेशिक अस्मिता जोपासतात आणि प्रादेशिक स्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात भारतातील लोकशाहीच्या यशामध्ये विविध राजकीय पक्षांचा महत्त्वाचा वाटा आहे तर अशा प्रकारे आपण राज्यशास्त्राच्या राजकीय पक्ष या तिसऱ्या पाठामध्ये राज भारतातील राजकीय पक्षांचा विचार केलेला आहे धन्यवाद